औरंगाबाद मध्ये पुन्हा एकदा अवयवदानाची घटना घडली. वैजापूरच्या एका शेतकरी 32 वर्ष तरुणाचा अपघात झाला होता. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात त्या तरुणावर उपचार सुरू असताना त्याचा मेंदू मृत झाला. त्यानंतर सिग्मा रुग्णालयाच्या संचालक डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाचं महत्व पटवून दिल्यानं ते अवयवदानाला तयार झाले. रात्री तरुणावर शस्त्रक्रिया करून त्याचे हृदय मुंबईच्या फोर्टीज रुग्णालयातील रुग्णासाठी विशेष विमानानं पाठवण्यात आलं. लिव्हर पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयातील एका रुग्णासाठी पाठवण्यात आलं तर दोन्ही किडनी औरंगाबादेतीलच एका रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. इतरांचे जीव आपल्या अवयवांमुळे वाचवणाऱ्या तरुणाचं आज वैजापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही जी जागरूकता आलेली आहे लोकांमध्ये ती फारच चांगली आहे, कारण जसंजसं ऑर्गन डोनेशनची चळवळ जास्त होईल किंवा लोकांना जागरूकता येईल तसं तसं लोकांचे आयुष्य म्हणजे जे काय ट्रान्सप्लांटला वेटिंग लोक आहे त्यांची वेटिंग लिस्ट भारतामध्ये खूप जास्त आहे. आणि असे जर अवयव मिळत गेले, कारण हा जो रुग्ण असतो हा ब्रेन डेड असतो, एनिवे त्याची अवयव जे आहे ते काही म्हणजे जर त्याला तसंच जर काहीच केलं नाही तर ते आपण पोस्टमार्टम करून किंवा हे करून त्याचं काही त्याचा उपयोग होत नाही. ह्या अवयवाच्या रूपी तो दुसऱ्यांच्या याच्यामध्ये जिवंत राहील ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना ज्या नातेवाईकांना पटते किंवा ज्यांना पटते ती इतकी चांगली आहे.